पत्नी ने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने स्वतःचंच घर दिलं पेटवून। ही घटना आहे नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर मातादी अपार्टमेंटमधील। पाहूया दरम्यान टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची बातमी। काय झालं, कशी लागली? अरे मला माहीत आहे, रोज ना दारू पियायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी पिऊन राहायचं आणि बॉटल गोणी गोणी भरून मी फेकायचं। रोज कचरावाली घेऊन घेऊन येते, ती घेऊन जाते। रोज पोराला मी नाईटला जाते कामाला, हॉस्पिटलला 12 तासाची ड्युटी आहे। रोज मी कामाला येतं, पोराला रोज त्रास द्यायचं। काल पण पोरं बोला, मम्मी मी राहणार नाही घरी, तू राहत सुट्टी कर। तू जर सुट्टी केली, परदेशी पण लय मोठं भांडण झालं, मारतो पिटतो, सगळं भाडं भरतो, मेंटेनन्स भरते, लाईट बिल भरते, गॅस भरते, मी खाली एक रेशन पण आणते भाजीपाला आणतं आणि पियायचा रोज। आणि मी का बरोबर बोली, पोरालाच खाली चटाई नाही दिला असं झोपवला, पोरं रडायला चालू सकाळी, मम्मी आम्हाला चटाई पण नाही दिला आणि बासी चावल बनवलं ते पोरवला दिला आणि कधी स्वतः चांगलं बनवून खाला बोलते ते दिवशी। आणि मला पोरं रडायचं, लहान लहान पोरं आहे, 8 वर्षाची पोरगी आहे, 11 वर्षाची मुलगी आहे। त्रास देते, तुम्ही कधी कंप्लेंट वगैरे केली नाही? कधी नाही केली। मी बोललो माझी मजबुरी आहे, माझी पोरं कोण बघायला नाही। मी पण भांडण केलं तर घरी चांगलं नाही वाटत, आजूबाजूला काय विचार करणार, त्यासाठी मी काय बोलत नाही कामाला जाते। येऊन काम आग कशा प्रकारे आणि कशी लावली आपण? आग आज पण आला, मी बोला बघा तुम्ही असं केलं तर पोरं राहायला तयार नाही, काम करा, तुम्ही वेगळा राहा, मी वेगळा राहते मला पोराला घेऊन। मला असं पण त्रास आहे, म्हणजे पोरासाठी मी माझा जीव काढते आणि मी नाईट करून कंटिन्यू नाईट आहे, मी नाईट करून मला पण त्रास होतो। बोलते तू काचं करते का म्हणून हाला पोर। एक दिवस मी टी व्ही घेतली लोनमध्ये, ते सेलोनवाल्याला विचारा, ते 10,000 मी भरली टी व्ही आणि बाकीची भरायचे ते टी व्ही फोडून टाकला आणि मशीन आला आला तर दुपार